नमस्कार मुलांना हा आलाय का बघा जे आलेले आहेत त्यांनी मेसेज पाठवलेले आहेत हम्म तसाच आता माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का हा ही मेसेज पाठवा आणि सुरू करूया का तेही सांगा म्हणजे आपण सुरू करूया आपलं येतोय माझा आवाज तुमचे मेसेज आलेले आहेत ठीक आहे सुरू करूया आपण आलेत मेसेज छान बघा खूप दिवसांनी आपण तास घेतोय आज मागच्या आठवड्यात आपण तास घेतले दोनच दिवस आपल्याला घ्यायला मिळाले शाळेत काम असल्यामुळं आम्हाला रोज शाळेत जावं लागत होतं आणि त्यामुळं ऑनलाईन तास घेणं शक्य होत नव्हतं त्यात नववीचंही मला घ्यावे लागतात आठवीचं घ्यावे लागतात तेव्हा तुमचा काही नंबर लवकर ना तसा आपला अभ्यासक्रम आपण बराचसा कवर केलेला आहे त्यामुळे के आपली काही काळजी नाही आहे जरी आपला एखाद्या आठवड्यात तास झाला नाही तरी काही चिंता करायची नाही जो झालेला अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यास करत राहायचं उजळणी करत राहायचं हे लक्षात घ्या कारण इथून पुढं आम्हाला शाळेत बोलवलं आहे त्यामुळं वेळ जातो शाळेत शाळेतली कामं ही आहेत तीही पूर्ण करावी लागतात आणि त्या गडबडीत कदाचित मग तास घ्यायला जमत नाही तर एखाद्या आठवड्यात आपले तास जर झाले नाहीत चुकून किंवा दोनच दिवस झाले तीनच दिवस झाले तर काय करायचं झालेला जो आपला अभ्यासक्रम आहे झालेले जे धडे आहेत त्याची उजळणी करत राहायचे मागच्या वेळेस आपण जी सुक्ती सुद्धा पूर्ण केलेली आहे त्याची चाल सुद्धा मी तुम्हाला पाठवलेली होती बरोबर ना तर ती पाठ करायची पाठ झाली का बघा हा आतापर्यंत आपण बराचसा अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे आणि आता आपला थोडासा अभ्यासक्रम कमीही झालेला आहे बरोबर ना तर सत्र एकच्या दृष्टीनं आपल्याला आता कोणकोणते पाठ पूर्ण करायचे आहेत त्याच्यावर एकदा आपण नजर टाकूया म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की अजून आपण हो, किती माग आहोत किंवा किती आपल्याला अजून पूर्ण करायचं आहे काय कमी झालेलं आहे ते थोडंसं सांगतंय कारण अजून बाकीची मुलं येत आहेत कोणी जॉईन होत आहेत तोपर्यंत आपण ते समजावून घेऊया हा बघा आता आपण अगदी पहिल्या पाठापासून सुरू केलेलं आहे ते चौथा पाठ आपला पूर्ण झालेला आहे अमूल्यम कमलम पर्यंत बरोबर ना या अमूल्यम कमलमचे जादा प्रश्नसुद्धा मी तुम्हाला मला वाटते दिलेले आहेत हां आणि ते जादा प्रश्नसुद्धा सोडवायचे आहेत नुसतंच धड्याखालचं भाषा अभ्यास सोडवायचा नाही आहे तो तर सोडवायचा आहेच परंतु त्याशिवाय जे मी जादा प्रश्न देते ना ते सुद्धा सोडवायचे आहेत कारण ते पुस्तक दरवर्षी मी कंपल्सरी तुम्हाला घ्यायला लावते विकत जेव्हा आपण प्रत्यक्ष शाळेमध्ये उपस्थित असतो त्यावेळेला मी काय करते ते उल्हास नावाचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला घ्यायला सांगते आणि ते सोडवायला सांगते कारण त्याच्यामध्ये आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रत्येक पाठावर आधारित ज्या कृती असतात ज्या वेगवेगळ्या कृती असतात त्या सगळ्या कृतींचा सराव तिथं अगदी छान पद्धतीनं भरपूर स्वरूपात दिलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ सत्यम वा असत्यम लिखतं याची खूप वाक्य तुम्हाला सरावासाठी दिलेली आहेत किंवा एक वाक्येनं उत्तर होतं याचे खूप प्रश्न तुम्हाला आणि प्रत्येक पाठावर आधारित हा त्यामुळे सगळ्या प्रकारच्या कृती आहेत अगदी अवबोधनमच्या आहेत शब्दज्ञानमच्या आहेत पृथक करणमच्या आहेत अशा सगळ्या कृती त्या पुस्तकामध्ये सरावासाठी दिलेल्या असल्यामुळं आपण आपल्या पाठ्यपुस्तकातल्या धड्याचं भाषांतर लिहिलं त्याचा भाषा अभ्यास सोडवला आणि उल्हासमधला त्या पाठावर आधारित सगळ्या आपण आपण एकदा का सराव केला की आपल्याला तेवढा अभ्यास पुरेसा असतो नाही तरी चालतं हे लक्षात घ्या म्हणून मी ते उल्हास पुस्तक दरवर्षी मुलांना विकत घ्यायला लावते त्याची किंमत जरा जास्त आहे मला वाटतं दोनशे रुपयाच्या आसपास ते पुस्तक आहे पण तरीही मी घ्यायला लावते एकाला जमलं नाही तर दोघा दोघात घ्यायला लावते आणि त्याचा सराव करायला लावते कारण त्या पुस्तकाचा सराव आपल्याला फार उपयोगी पडतो हे लक्षात घ्या आणि मग आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला ते पुस्तक कुठून मिळणार ओगलेवाडीत तर ते काही मिळत नाही कराळांमध्येच मिळतं मग तुम्ही इकडे येणार आणणार म्हणून त्यापेक्षा मी काय करते त्याचेच तुम्हाला प्रश्न जादा प्रश्न म्हणून सोडवायला देते त्यामुळं जर कुणाकडं ते पुस्तक उपलब्ध असेल तुम्ही जर गेल्या वर्षीच्या मुलांकडून कुणाकडून कुणा कुणा घेतलं कुणा कुण असेल तुम्हाला मिळालं असेल किंवा जर तुमच्या पालकांनी तुम्हाला नवीन घेऊन दिलेलं असेल तर तुम्ही त्याच्यावरच त्याची उत्तरं लिहिली तरी चालतील कारण त्याच्यामध्ये पुष्कळ जागा आहे पुढे उत्तरं लिहायला एका आम्ही जागा सोडलेली आहे त्याच्या खाली पुढे हां त्याच्यात आपल्याला ते छान सोडवता येतं अगदी पेन्सिलनी जरी सोडवलं तुम्हाला जरी कॉन्फिडन्स नसेल की आपल्याला या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे असं एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्ही पेन्सिलने लिहा किंवा जे येत नसेल तर ते समजून घ्या विचारा हां या दृष्टीनं ते पुस्तक किंवा त्याचे प्रश्न मी सोडवायला देते आणि म्हणून पुस्तक आत्ता नसलं तरी चालेल जर जा ज्याला शक्य नसेल पुस्तक घेणं सध्या त्यानं नाही घेतलं तरी चालेल पण मी त्याचे ते प्रश्न तुम्हाला व्हॉट्सअपवर आहे ते तरी व्यवस्थित सोडवायचे आहेत हे लक्षात घ्या आणि कारण का तर त्या प्रश्नातून तुमचा भरपूर सराव होणार आहे हां भरपूर प्रश्न आहेत आणि त्या कृती आहेत त्या त्या सोडवल्या की तुमचा चांगला अभ्यास होईल हां तर अशा पद्धतीनं आपण काय केलेले आहेत बघा पहिले चार धडे आपण पूर्ण केलेले आहेत हां आणि शिवाय एक भाषासूत्रही आपलं पूर्ण झालेलं आहे या चार धड्यांमध्ये तिसरा जो धडा आहे सुक्ती सुद्धा हा पद्यपाठ आहे हा? तो आपल्याला पाठांतराला आहे त्याची चाल मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे ती सुद्धा तुम्ही पाठ करून ठेवायची आहे अशा पद्धतीनं चौथ्या धड्यापर्यंत करायचा आहे परमाणु हम्म त्यानंतर सहावा पाठ जो आहे तो युग्ममाला हा पद्य पाठ आहे तोही आपल्याला सत्र एक ला असणार आहे त्यानंतर भाषासूत्र माहेल रम्य संस्कृतांवर आधारित भाषासूत्र दोन तेही आपल्याला पहिल्या सत्राला आहे भाषासूत्र तीन तेही आपल्याला पहिल्या सत्राला आहे ह त्यानंतर सातवा धडा आहे संस्कृत नाट्य सबक हा सत्रल हा सुद्धा आपल्याला पहिल्या सत्राला आहे आणि आठवा धडा जो आहे वाचन प्रशंसा हा सुद्धा आपल्याला पहिल्या सत्राला असणार आहे म्हणजे एवढा अभ्यासक्रम आठव्या धड्यापर्यंतचा अभ्यासक्रम आपल्याला पहिल्या सत्राला असणार आहे आणि पहिली सत्र आपली ऑक्टोंबरमध्ये संपती आहे बरोबर ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला एवढं सगळं पूर्ण करावयाचं आहे म्हणजे अजून चार पाठ आपल्याला पूर्ण करायचे आहेत पाचवा सहावा सातवा आणि आठवा आणि त्याशिवाय ती दोन भाषासूत्र ती दोन भाषासूत्र नुसती सांगायची त्याच्यामध्ये फारसं काही विशेष नाही आहे असं हां हा? तर त्यामुळं एवढा अभ्यासक्रम सत्र एकच्या दृष्टीनं आपल्याला पूर्ण करायचा आहे हां आणि त्याच्या पुढचा जो धडा आहे ना आठव्याच्या पुढचा नववा धडा आहे तो पण खरं तर सत्र एकला असतो पण यावर्षी तो आपल्या या अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे आलं लक्षात धेनोर व्याघ्रह पलायते हा जो नववा पाठ आहे आपल्या पाठ्यपुस्तकातला तुमच्याकडे पुस्तक समोर असेल तर तुम्ही पाहू शकता हां तर हा धडा यावर्षी अभ्यासक्रमातून काय केलेला आहे कमी केलेला आहे त्यानंतर त्याच्या पुढचा जो पाठ आहे बघा कोणता नवव्यानंतर पुढं दहावा नदी सुक्तम हा सुद्धा कमी केलेला आहे हा हा सुद्धा वगळलेला आहे दहावा पाठ आणि त्याच्या पुढचा पाठ आहे जटायू शौर्यम हा सुद्धा कमी केलेला के आहे म्हणजे नऊ दहा आणि अकरा हे तीन पाठ आपल्याला यावर्षीच्या अभ्यासक्रमातून कमी केलेले आहेत त्याच्या पुढे मात्र आदिशंकराचार्यांपासून पुढे आपल्याला कंटिन्यू सगळं असणार आहे आलं लक्षात तुमच्या म्हणजे सत्र एकच्या च्या दृष्टीने आपला एक धडा तसा कमी झालेला आहे धेनोर व्याग्रह पला येते कारण हा असतो आपल्याला हा म्हणून आता आपण वाचन प्रशंसापर्यंत या सत्रातला अभ्यासक्रम सगळा पूर्ण आपल्याला करावयाचा आहे आलं लक्षात तुमच्या तर आणि आता आपण कुठपर्यंत आलेलो आहोत चौथा धडा आपला पूर्ण झालेला आहे म्हणजे पाच सहा सात आठ हे चार धडे आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि आपल्याकडे अजून दोन महिने आहेत सप्टेंबर ऑक्टोंबर आहे त्यामुळे आपल्याला तशी काही काळजी नाही आहे आणि ऑनलाईन तास आपण घेत असल्यामुळं आपला तासही बराच होतो त्यामुळे शिकवूनही आपलं बऱ्यापैकी होतं आणि तुम्हाला मला वाटतं समजतंही या माध्यमातून है की नाही तर त्यामुळं जरी एखाद्या आठवड्यात तास आपला झाला नाही तरी काही काळजी करायचं नाही मागच्या झालेल्या पाठांची काय करायची उजळणी करायची किंवा त्यातले काही प्रश्न जर कुठले राहिले असतील तर ते पूर्ण करत राहायचं हा अभ्यास नाही तास नाही म्हणून तसंच बसायचं नाही आलं का लक्षात तास झालाच नाही आठवड्यात आमचा संस्कृतचा मग काही करायचंच नाही असं करायचं नाही तर जे मागचं राहिलेलं आहे ते पूर्ण करायचंय किंवा झालेल्या धड्यांची उजळणी करत राहायचं आलं लक्षात ठीक आहे तर आता आपण आज पुढे जाऊया आता चौथ्या धड्यापर्यंत मला वाटतं तुम्हाला काहीही शंका नसावी कारण मला अजून काही कुणी काही शंका विचारलेली नाहीये जे प्रश्न तुम्हाला जादा सोडवायला दिले ते पण सोडवा व्यवस्थित आता आज आपण पाचव्या धड्याकडे वळणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकातला पंचम हा पाठ हा सए हा आपण आज समजून घेणार आहोत ठीक आहे बघा पुस्तकासमोर आहेत तुमच्या लक्ष द्या आता या पाठाला जे नाव दिलेलं आहे त्याचा अर्थ पहिल्यांदा काय होतो तो समजावून घ्या स एव परमाणु सेव, सेव सेव एव हम्म एव चा अर्थ स म्हणजे तो आणि एव असेल त्यावेळेला आपण स लावतो त्यामुळे स एव म्हणजे तोच परमाणु म्हणजे परमाणू आहे किंवा परमाणू होय हम्म तोच परमाणू होयंत्र तर असं या पाठाला नाव दिलेलं आहे स एव परमाणु हा तोच परमाणू आता कोण परमाणू कुठला परमाणू काय आहे याच्यामध्ये हा तर ते पाहण्यासाठी किंवा ते समजून घेण्यासाठी आपल्याला चिंतन प्रश्न आणि प्रस्तावना समजून घ्यायची आहे बघा काय चिंतन प्रश्न आहेत या पाठाला समजावून घेऊया आपण पहिला चिंतन प्रश्न आहे किम युयम बिग बँग सिद्धांत विषयी जाणीथ बघा काय विचारलेला आहे प्रश्न किम युयम बिग बँग सिद्धांत विषयी जाणीथ अर्थ प्रश्नाचा कळतोय का बघा आपल्याला युयम म्हणजे तुम्ही बिग बँग या सिद्धांताविषयी जाणीथ काय जाणता बघा प्रश्न काय विचारलाय त्यांनी की युएम बिग बँग सिद्धांत किम जाणीथ तुम्ही बिग बँग सिद्धांताविषयी काय जाणता बघा बरं आपल्याला काही माहीत आहे का बिग बँग सिद्धांत नाव तरी आपण ऐकलेलं आहे का काय आहे हे तर आज एक काम करायचं बघा तुम्ही आपल्या यूट्यूबवर सर्च करायचं बिग बँग सिद्धांत तिथं ता टाकलं यूट्यूबवर की छान व्हिडिओ त्याच्यामध्ये आपल्याला या सिद्धांताविषयीची माहिती असणारे पाहायला मिळतात आज काय करायचं आज संध्याकाळी आता यूट्यूबवर सर्च करायचं की काय आहे हा नेमका बिग बँग सिद्धांत आहेत बघा त्याचे व्हिडिओ आहेत अगदी अर्ध्या अर्ध्या तासाचे व्हिडिओ आहेत त्याचे तर ते आज सर्च करून तुम्ही ऐकायचे आहेत पाहायचे आहेत हां म्हणजे तुम्हाला या सिद्धांताविषयी जास्त कळेल पण आता थोडक्यात तुम्हाला सांगते की काय आहे हा सिद्धांत तुम्हाला माहीत असला पाहिजे तो तर बिग बँग सिद्धांत हा आपल्या या सृष्टीच्या उत्पत्तीविषयीची माहिती देणारा सिद्धांत आहे हे लक्षात घ्या म्हणजे काय तर ही आपली जी सगळी सृष्टी आहे हे जग जे आपलं आहे जे आपण जग म्हणतो आहे जी सृष्टी आपल्या डोळ्यांना आपण डोळ्यांनी आपण ही सगळी सृष्टी पाहतो ही सृष्टी कशी निर्माण झाली तिची उत्पत्ती तरी नेमकी केव्हा झाली कशापासून झाली याच्याविषयीचा माहिती असणारा तो बिग बँग सिद्धांत आहे आता आपल्याला हे ऐकून माहीत आहे पहा की एका अणूपासून या सृष्टीची उत्पत्ती झाली असं प्राचीन काळापासून मानलं जातं आपण हे ऐकलेलं आहे कुठंतरी आपल्या हे वाचनात आलेलं आहे आता तुमच्या आलेलं आहे का नाही ते मला माहीत नाही पण आम्ही सुद्धा इथपर्यंत ऐकलेलं होतं की ही सृष्टी आपली कशी निर्माण झालेली आहे त्याचा शोध नक्की लागला कसा या सृष्टीचा आपल्या तर एका अणूपासून ही सृष्टी निर्माण झाली असं कणाद महर्षी कणाद नावाचं जे महर्षी आहे तुम्ही कुठेतरी सायन्सच्या पुस्तकात त्यांचं नाव अभ्यासलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल पहा हा तर हे कणाद महर्षी आहेत त्या कणाद महर्षींचं वैशेषिक दर्शन नावाचा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे की या सृष्टीची उत्पत्ती ही एका अणूपासून झालेली आहे आलं लक्षात आणि मग याच्यावर पुढे अनेक संशोधन झालेली आहेत म्हणजे या सृष्टीची निर्मिती कशी झाली याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला याच्यावर शोध लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही अभ्यासपूर्वक अभ्यास करून अभ्यासपूर्वक असे काही सिद्धांत त्या त्या, त्या काळामध्ये त्या त्या कालखंडामध्ये मांडले गेलेले आहेत आता कणाद महर्षींचा काळ हा अतिशय प्राचीन काळ आहे अतिशय प्राचीन काळ बरोबर ना की ज्या काळामध्ये कुठले शास्त्रज्ञ वगैरे अस्तित्वात नव्हते मग त्या काळात कणाद महर्षी होऊन गेलेले आहेत म्हणजे सगळ्यात पहिला हा सिद्धांत कुणी मांडलेला आहे या सृष्टीच्या उत्पत्ती विषयीचा तर तो, तो कणाद महर्षींनी महर्षी लक्षात तुमच्या आणि कणाद महर्षींनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो काय आहे की एका अणूपासून या सृष्टीची निर्मिती झालेली आहे आता कशी झालेली आहे काय ते सगळं त्या वैशेषिक दर्शनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ते लिहून ठेवलेलं आहे बरोबर त्यासाठी आपल्याला तो वैशेषिक दर्शन वाचला पाहिजे पण प्राचीन काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कणाद महर्षींनी हा सिद्धांत सांगितला किंवा मांडला आणि त्याच्यानंतर जस जसा काळ पुढे गेला तस तसं प्रत्येक कालखंडामध्ये या सिद्धांताविषयी किंवा या सृष्टीच्या निर्मितीविषयी अनेक संशोधनं होत गेली आणि त्यावर त्या त्या काळात शास्त्रज्ञांनी आपले सिद्धांत काय केले मांडलेले आहेत येत्या लक्षात आणि मग त्याच काल त्याच कालओगात पुढे आलेला एक सिद्धांत आहे की जो बिग बँग सिद्धांत असं त्याला नाव मिळालेलं आहे आणि या बिग बँग सिद्धांतामध्ये या सृष्टीच्या उत्पत्तीविषयीची माहिती सगळी सांगितलेली आहे येत्या लक्षात तुमच्या म्हणून त्यांनी तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे की बिग बँग सिद्धांत विषयी युएम किम जाण इथं तुम्ही त्या सिद्धांताविषयी काय जाणता तर आम्ही काही जाणत नसू तर किमान आम्ही आम्हाला जे काम आज सांगितलेलं आहे ते आपण करायचं आहे काय की यूट्यूबवर आज सगळ्यांनी हे काम करायचं कारण हा धडा आज काही आपण सुरू करू शकणार नाही नुसती प्रस्तावना आणि सि चिंतन प्रश्न आज होतील फार फार तर हे की नाही तर आज काय करायचं काम सगळ्यांनी आज यूट्यूबवर सगळ्यांनी सर्च करा रात्री हां झोपायच्या अगोदर हे काम सगळ्यांनी आज करायचं की बिग बँग सिद्धांताविषयी माहिती ऐकायची पाहायची पाहायचे बघा यूट्यूबवर छान व्हिडिओ आहेत अगदी छान त्यांनी कशी निर्मिती झाली हे चित्रांनी सगळं दाखवलेलं आहे अर्ध्या अर्ध्या तासाचे एक एक व्हिडिओ आहेत बघा आता ते सगळी माहिती मी तुम्हाला इथं सांगत बसणं शक्य आहे आपल्याला म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही काय करा युट्यूबवर सर्च करा आणि बिग बँग सिद्धांत विषयीचं जे काही माहिती त्याच्यामध्ये आहे सृष्टीच्या निर्मितीविषयीची आपल्याला ही उत्सुकता असली पाहिजे ना कुतूहल असलं पाहिजे की नाही की अरे आपण ज्या सृष्टीमध्ये राहतो ती सृष्टी कशी निर्माण झाली कुणी निर्माण केली कशी निर्माण झालीय कधी ती अस्तित्वात आली नाही याच्याविषयीचं कुतूहल आपल्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि त्या कुतूहलापोटी आपण तो काय करायचा आहे बिग बॅग सिद्धांत जाणून घ्यायचा आहे ठीक आहे तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की बिग बँग सिद्धांतामध्ये काय आहे नक्की हे थोडक्यात तुम्हाला परिचय करून मी दिलेला आहे पण त्याच्याविषयीची जास्त माहिती तुम्ही स्वतः मिळवायची आहे युट्यूबवर आणि आहेत व्हिडिओ भरपूर व्हिडिओ आहेत हिंदीमध्ये आहेत काही व्हिडिओ अर्थात जरा इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहेत मराठीमध्ये फारसे व्हिडिओ नाही आहेत पण हिंदी आपल्याला छान हो समजतं इंग्लिश जरी आपल्याला सगळं समजलं नाही तरी, ना तरी हिंदी आपल्याला छान हो समजतं बरोबर नाही तर हिंदीतले जे व्हिडिओ आहेत ते आज ऐका हां आणि सृष्टीच्या उत्पत्तीचा जो काही सिद्धांत आहे त्याच्याविषयी माहिती मिळवा ठीक आहे पुढे जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे विज्ञान अभ्यासक्रमे युष्माभिही ॲटॉम विषये किम किम पठित बघा तरी प्रश्न काय विचारलेला आहे की विज्ञान अभ्यासक्रमे म्हणजे विज्ञानाच्या अभ्यासक्रमामध्ये युष्माभिही तुम्ही ॲटॉम विषये किम किम पठित या अनु ॲटम म्हणजे काय की अणु बरोबर ना तुमच्या सायंटिफिक भाषेतलं ते नाव आहे ॲटॉम हां ॲटॉम तर ते, ते अणु विषयी तुम्ही काय काय शिकलेला आहात किंवा वाचलेला आह आहे आता तुम्हाला विज्ञानामध्ये अणू परमाणू अणू हे की नाही हे सगळं गेलेलं आहे म्हणजे तुम्ही वाचलेलं आहे अभ्यासलेलं आहे अणू म्हणजे काय बरोबर ना अणू रेणू परमाणू हे सगळे तुम्हाला माहीत आहेत तर विज्ञान अभ्यासक्रमामध्ये तुम्ही याच्याविषयी काय काय वाचलेलं आहे असा प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारलेला आहे हं तर आता तुम्ही आठवा की अणुविषयीचा अभ्यास आपण विज्ञानामध्ये केलेला आहे तेव्हा आपण काय अभ्यासलं अणुविषयीची कोणकोणती माहिती आपल्याला विज्ञानाच्या अभ्यासक्रमामध्ये आलेली होती हां तर ते तुम्ही आठवा म्हणजे मग आपल्याला या धड्याच्या संदर्भासाठी ते महत्त्वाचं ठरेल ठीक आहे तर हे दोन्ही प्रश्न काय आहेत ते तुम्हाला समजलेले आहेत आणि त्याची उत्तरं थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याच्याविषयीची अवांतर माहिती किंवा जादाची माहिती आहे ती तुमची तुम्ही काय करायचे आहे मिळवायचे आहे आणि जाणून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे आता या चिंतन प्रश्नाच्या माध्यमातून आपण त्या पाठाच्या आशयाकडे आलेलो आहोत बरोबर की या पाठामध्ये काहीतरी अनुविषयी किंवा या सृष्टीच्या उत्पत्तीविषयीची काहीतरी माहिती आलेली आहे बरोबर आहे इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या ठीक आहे आता आपण या पाठाची प्रस्तावना समजावून घेऊया हम्म बघा प्रस्तावना वाचते मी पहिल्यांदा लक्ष द्या पुस्तकात लक्ष द्या सगळ्यांनी किंवा स्क्रीनवर सुद्धा दिसते आहे तुमच्या पुढे विश्वस उत्पत्तीविषयी नैके कालवशतां प्रतिपादि नैके प्राचीना च कालवशता गे नूतनाकै स्वीकृता शब्दः शब्द सुपरिचितः सुपरिचित आधुनिक विज्ञानश्रे ॲटॉम्ती मूलकारण द्रव्य सलिमंटी प्राचीन प्राचीनशास्त्रे तू परमाणू निर्मिते मूलकारण कथित परमाण हो वैशिष्ट्यानी महर्षिना कनादमहोदय कथितानि कथिता विषये अधिकं संशोधनं शक्यं बघा आता काय प्रस्तावना सांगितलेली आहे की विश्वस्य उत्पत्तीविषयी नैके सिद्धांता हा प्रतिपादिता हा पहिल्या वाक्यात त्यांनी असं म्हणलं आहे की या विश्वाच्या उत्पत्तीविषयी उत्पत्ती म्हणजेच निर्मिती बरोबर ना हे सगळं विश्व किंवा ही सगळी सृष्टी कशी निर्माण झाली तिची उत्पत्ती कशी झाली याच्याविषयी नैके सिद्धांता हा प्रतिपादिता हा म्हणजे अनेक सिद्धांत प्रतिपादित केले गेले आहेत प्रतिपादित केले गेले आहेत म्हणजे सांगितलेले आहेत थोडक्यात बरोबर विश्वाच्या उत्पत्तीविषयी अनेक सिद्धांत सांगितले गेले आहेत काय की जसं मी तुम्हाला सांगितलं की प्राचीन काळापासून अगदी महर्षी कणादांचा काळ म्हणजे अतिशय प्राचीन काळ या काळापासून सगळ्यात पहिल्यांदा महर्षी कणादांनी ते सांगितलं आणि त्याच्यानंतर जसं कालखंड पुढे पुढे गेला तसं प्रत्येक कालखंडात संशोधन होत गेली त्याच्यावर शास्त्रज्ञांनी संशोधकांनी संशोधन केली आणि आपापले सिद्धांत मांडले बरोबर अशा पद्धतीनं काय झाले अनेक सिद्धांत या विश्वाच्या उत्पत्तीविषयी निर्माण झाले किंवा तयार झाले हा मग नैके प्राचीना हा सिद्धांता काल हा, हा कालवशताम गता परंतु त्यातले नैके म्हणजे अनेक प्राचीना हा सिद्धांता हा प्राचीन सिद्धांत कालवशताम गतः कुठं गेले कालवश झाले म्हणजे काळाच्या ओघात नाहीशे झाले बरोबर कालवशताम गतः या शब्दाचा अर्थ समजून काय घ्यायचा की काळाच्या ओघात नाहीशे झाले म्हणजे काय त्या त्या काळापुरतेच ते मर्यादित राहिले त्याच्यानंतर पुढचा काल काळ आला की पुढच्या शास्त्रज्ञांनी आणखी त्याच्यावर वेगळं संशोधन केलं आणि नवीन सिद्धांत मांडला बरोबर आणि मग त्या नवीन सिद्धांतामुळं काय झालं तो पाठीमागचा सिद्धांत मागे पडला येत्या लक्षात अशा पद्धतीनं अनेक सिद्धांत मांडले गेले त्यातले पुन्हा अनेक काय झाले कालवश सुद्धा झाले बरोबर काळाच्या ओघात नाहीसे झाले च आणि नैके नूतना वैज्ञानिक स्वीकृता आणि काही नवीन वैज्ञानिकांनी काय केले के ते स्वीकारले म्हणजे आणि काही नवीन सिद्धांत काही जुने काळाच्या ओघात नाश झाले आणि काही नवीन सिद्धांत आले ते त्यांचं काय केलं वैज्ञानिकही स्वीकृत हा ते वैज्ञानिकांनी वैज्ञानिक म्हणजेच कोण शास्त्रज्ञ थोडक्यात बरोबर ते शास्त्रज्ञांनी स्वीकारले म्हणजेच विश्वाच्या उत्पत्तीविषयी कुणी एकानच सिद्धांत सांगितलाय आणि तोच राहिला असं झालं नाहीये तर प्राचीन काळात महर्षीकणादांनी मांडलेला सिद्धांत मात्र आजही आहे बरोबर तो त्यांनी सांगितलेलाच आहे तो मांडलेलाच आहे पण त्याच्यानंतर सुद्धा अनेक शास्त्रज्ञांनी आपापल्या संशोधन करून सिद्धांत मांडले त्यातले काही कालवश झाले काही नवीन काय केले गेले स्वीकारले गेले बरोबर पुढे त्यांनी असं म्हणलंय की अॅटॉम इति शब्द सर्व सुपरिचित बरोबर ना अणु ॲटॉम म्हणजे काय अणु हा शब्द सगळ्यांनाच कसा आहे सुपरिचित अतिशय परिचित आहे आपल्या सगळ्यांना अणु हा शब्द माहीत आहे हा आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटॉम इति मूल कारण द्रव्यस आणि मग त्यांनी असं पुढं म्हणलं आहे की आधुनिक विज्ञानशास्त्रे म्हणजे आत्ताच्या वै विज्ञानशास्त्रामध्ये हा जो अणू आहे तो काय असतो काय आहे तर मूल कारण द्रव्यस्य द्रव्याचं ते मूल कारण आहे असं मानलं जातं बरोबर ना तुम्ही आता विज्ञानाचा अभ्यास करता सगळ्या विषयांबरोबर विज्ञान सुद्धा अभ्यासता आणि विज्ञानामध्ये <único> ही <Liberty> सगळी माहिती तुम्हाला <Overwatch> आलेली आहे हा अणु हा काय आहे द्रव्याचं मूळ कारण आहे आणि स एव इलेमेंट इथे मन्यते बरोबर ना आणि तोच काय मानलं जातं मूलद्रव्य असं त्याला म्हणलं जातं तुम्हाला आता विज्ञानामध्ये आहेत किती एकूण मूलद्रव्य आहेत बघा तुम्हाला माहिती आहेत का मूलद्रव्य असं म्हणता ना तुम्ही त्याला किती आहेत मग मूलद्रव्य मला वाटतं एकशे अठरा काही तुमच्या विज्ञानात सांगितलेली आहेत बरोबर ना तर तो काय आहे स एव एलिमेंट इति मन्यते आणि तोच मूल द्रव्य असं मानलं जात या अणुलाच बरोबर ना हाच काय आहे द्रव्यस्य मूल कारण द्रव्याचं मूळ कारण आहे प्राचीनशास्त्रे तू परमाणू निर्मिती हे मूल कारण कथितं पुढं काय आहे की प्राचीन शास्त्रे म्हणजे प्राचीन शास्त्रामध्ये तर परमाणू अणु म्हणजे काय परम अणु हा अणूच काय म्हणला जातो निर्मिते हे मूल कारण निर्मितीचं अर्थात सृष्टीच्या बरोबर सृष्टीच्या निर्मितीचं मूल कारण म्हणजे मूळ कारण आहे इति कथितम असे सांगितले आहे म्हणजे आताच्या विज्ञानामध्ये सुद्धा अणु हा काय मानला जातो द्रव्याचं मूल कारण मानला जातो बरोबर आणि हा मूल द्रव्य असं त्याला मानलं जातं पण त्याच पद्धतीनं आधुनिक विज्ञानामध्ये जसं मानलं जातंय त्याच पद्धतीने प्राचीन शास्त्रामध्ये सुद्धा हा परमाणूच काय मानला जातो निर्मितीचं मूल कारण आहे असं मानलं जातं किंवा असं सांगितलेलं आहे म्हणजे इथं साम्य हे दाखवलेलं आहे त्याने की आधुनिक विज्ञानशास्त्रामध्ये सुद्धा अणूला तितकंच महत्व आहे जितक प्राचीन शास्त्रामध्ये काय केलेलं आहे या अणुच महत्व विशद केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे म्हणजे प्राचीन काळामध्ये सुद्धा हा परमाणु हाच या सृष्टीच्या निर्मितीचं मूळ कारण असं सांगितलं गेलेलं आहे की जो आजचं आधुनिक विज्ञान सुद्धा मानतं बरोबर तेही ते मान्य करत बरोबर पुढं असं म्हणलंय की हो वैशिष्ट्यानी महर्षीना कणाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानी आणि मग असं सांगितलं त्यांनी की अशा या परमाणूची वैशिष्ट्यानी म्हणजे वैशिष्ट्ये हा परमाणू हो म्हणजे परमाणू परमाणू म्हणजेच अणु तुमच्या आत्ताच्या आधुनिक विज्ञानामध्ये त्याला अणु असं म्हणलं जातं त्यालाच प्राचीन शास्त्रामध्ये परमाणू असं म्हटलं जायचं परमाणू बरोबर आहे मग अशा या परमाणूची वैशिष्ट्ये महर्षीना कणाद महोदयेनं म्हणजे महर्षी कणाद महाशयांनी वैशेषिक दर्शने कथितानी कुठे सांगितलेली आहेत तर वैशेषिक दर्शने वैशेषिक दर्शनामध्ये सांगितलेली आहेत आपल्या संस्कृत साहित्यामध्ये एकूण सहा दर्शन आहेत बघा षट दर्शन असं म्हटलं जातं त्याला सहा दर्शन आहेत न्याय योग सांख्य दर्शन ऐकलं आहे का बघा तुम्ही ही नावं न्यायदर्शन योगदर्शन सांख्य दर्शन हं वैशेषिक दर्शन पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा असं सहा दर्शनं ही आपल्या संस्कृत साहित्यामध्ये सांगितलेली आहेत बरोबर आणि दर्शन असं त्याला म्हटलं वैशेषिक दर्शन हं दर्शयती अनेन म्हणजे ज्याच्या साह्याने काय केलं जातं पहायचं ते दर्शन या आरती ते वापरले आहे दर्शयती अनेन दर्शन म्हणजे ज्याच्या साह्यानं आपण पाहायचं ते साधन म्हणजेच दर्शन थोडक्यात लक्षात अशा अर्थाने ते नाव ती नावं त्याला मिळालेली आहेत आणि अशी षट दर्शनं सहा दर्शनं आपल्या संस्कृत साहित्यामध्ये आहेत आणि त्यातलं एक म्हणजे वैशेषिक दर्शन आल्या लक्षात तुमच्या अं न्यायदर्शन वैशेषिक दर्शन ऐकली आहेत बघा तुम्ही नावं तुमच्या अभ्यासामध्ये किंवा कुठंतरी ऐकण्यामध्ये आलेली असतील तर अशा दर्शनांपैकी सहा दर्शनांपैकीच एक वैशेषिक दर्शन हा ग्रंथ आहे आणखी जो महर्षी कणादांनी रचलेला आहे किंवा लिहिलेला आहे आणि त्यामध्ये त्या, त्या वैशेषिक दर्शनामध्ये या परमाणूची वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेली आहेत बघा संदर्भासाठी हे आपल्याला महत्वाचं आहे हा अं माध्यम भाषा मध्ये आपल्याला हे लिहावं लागेल बरोबर म्हणून मी ते छान सोप्या भाषेत आणि जेवढं मला सोपं करून सांगता येईल तेवढं सोपं करून सांगण्याचा सा प्रयत्न करते येत्या लक्षात तुमच्या हो वैशिष्ट्यांनी महर्षीना कणाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानी बरोबर ना या परमाणूची वैशिष्ट्य महर्षी कणाद महाशयांनी आपल्या वैशेषिक दर्शन या ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत बरोबर पुढं असं म्हणलंय की अस्मिन विषये अधिकम संशोधनं शक्यम आणि मग पुढे असं म्हणलंय की अस्मिन विषये म्हणजे या विषयी अधिकम संशोधनम शक्यम म्हणजे अजून अधिक संशोधन करणं शक्य आहे अजूनही संशोधन थांबलेलं नाहीये त्याच्यावर लक्षात घ्या त्यांनी हा फार महत्वाचं वाक्य शेवटचा सा सांगितलेलं आहे बघा म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी था हे खूप महत्वाचं वाक्य आहे की अस्मिन विषये अधिकम संशोधनं शक्यम आणि या विषयी अधिक संशोधन करणं आजही शक्य आहे कशाविषयी तर महर्षी कणादांनी जो वैशेषिक दर्शनामध्ये हा अणुचा सिद्धांत मांडलेला आहे किंवा त्याला आपण सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत असं म्हणलेला आहे बरोबर याच्याविषयी अनेक संशोधनं झाली आहेत पण आजही अधिक संशोधन करणं याच्याविषयी शक्य आहे आणि मग त्या दृष्टीनं आपण हा पाठ समजून घ्यायचा आहे की हा पाठ समजून घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये ही उत्सुकता निर्माण झाली पाहिजे किंवा कुतूहल निर्माण झालं पाहिजे हा पाठ अभ्यासल्यानंतर की अरे अभ्यास हा बिग बॅग सिद्धांत म्हणजे काय आहे नक्की किंवा ही सृष्टी ही निर्माण झाली आहे की या वैशेषिक दर्शनामध्ये महर्षी कणादांनी हे असं सांगितलेलं आहे किंवा त्याच्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी हा असा असा सिद्धांत मांडलेला आहे पण अजून याच्यामध्ये संशोधन करणं शक्य आहे मग आपण काही करू शकतो का अभ्यास करून याच्याविषयी अभ्यास आपण करू शकतो का त्यात काही संशोधन आपण करू शकतो का अशा दृष्टीने सुद्धा कुतूहल आपल्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं हा पाठ आपण समजून घ्यायचा आहे तसा पाठ वाचलात तुम्ही तर फार सोपा आहे संवादरूपी पाठ आहे बरोबर तसा बघा नुसतं आपण भाषांतर लावत गेलो तर तो लगेच समजतो आपल्याला पण नुसतं समजवून घ्यायचा नाही आहे पाठ आणि त्यात म्हणून ते वाक्य तिथलं महत्वाचं आहे की अस्मिन विषयी अधिकम संशोधनम शक्यम

त्या दृष्टीनं आपण तो पाठ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे येत्या लक्षात तुमच्या तर तर एव परमाणू या पाठामधून आपल्याला हा सिद्धांत काय आहे तो किंवा त्याच्याविषयी महर्षिकनादांनी काय सांगितलेलं आहे हां ते समजून घ्यायचं आहे लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पाठ समजून घेतल्यानंतर तो बिग बँग सिद्धांत तुम्हाला आणखी व्यवस्थित समजेल हं परंतु तो पाठ आता पुढच्या तासाला समजून घेण्यापूर्वी आज तुम्ही काय करा तो बिग बँग सिद्धांत पहा तो, तो समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे मग आणखी हा पाठ आपल्याला वाचून शिकवणं किंवा समजून घेणं सोपं जातं ठीक आहे मग आता पाठाला सुरुवात केली तर आपल्याला पुन्हा ते मध्येच बंद करता यायचं नाहीये ठीक आहे त्रास थांबूया आपण इथेच हा आज आपण चिंतन प्रश्न प्रस्तावना आणि या पाठात नेमकं काय आहे ते समजून घेतलेलं आहे मग आपण काय करूया आता उद्या तास घेऊया परत थोडा वेळ जास्त घेऊ पाहिजे तर आपण आणि उद्या आपण बऱ्यापैकी पाठ पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे मग त्याच्या आधी तुम्ही आज तो सिद्धांत पण बिग बँग सिद्धांत काय आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती समजावून घ्या चालतंय मग उद्या आपण सुरू करूया कारण आता सुरू केलं तर एक पण टोळ होणार नाही एक दोनच ओळी होतील मग पुन्हा ते मध्येच तोडल्यासारखं होईल लिंक लागणार नाही मग मग उद्या आपण पहिल्यापासून पाठव्यवस्थित सुरू करूया हा तर आजची मग ही तुम्हाला प्रस्तावना आणि चिंतन प्रश्न समजलेत का ते बघा सांगा मला मेसेज करून म्हणजे मग आपण थांबूया आणि थांबूया का ते पण सांगा उद्या संध्याकाळी सहा वाजता आपण ता तास घेऊया बघा मेसेज पाठवा मला हे समजलंय का तुम्हाला मी काय सांगितलं आत्ता ते प्रस्तावनेतलं हा ठीक आहे आलेत मेसेज तुमचे हा हा चालेल मग आता उद्या आपण या पाठाला सुरुवात करूया व्यवस्थित उद्या थोडंसं जास्त घेऊ थोडा वेळ पाहिजे तर आणि पाठ किती जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया हा ठीक आहे चला थांबूया मग